नमस्कार, मी सचिन माने सकाळमध्ये आपलं स्वागत करतो। मी सध्या औरंगाबाद येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आहे आणि दिवाळीपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी जे काही आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे ह्या गजबजलेल्या बसस्थानकामध्ये आज काय परिस्थिती आहे, प्रवासा नसल्यामुळे हे बसस्थानक कसं आहे हे आपण आता ह्या बसस्थानकामध्ये पाहून जाऊया आणि पाहूया। कोरोना काळाच्या नंतर आज तीच परिस्थिती आहे की हे बसस्थानक पूर्णतः रिकामं झालेलं आहे। मी सचिन माने सकाळसाठी औरंगाबाद। औरंगाबादचं बसस्थानक आहे आणि आपण आता ह्या बसस्थानकामध्ये गेल्यानंतर पाहूया। सगळं सुकसुकाट आहे, आरक्षण केंद्र बंद आहे। एक दुकान चालू आहे, बाकी आपण पाहत आहात की सर्व दुकान बंद आहे। विद्यार्थी पासेस उपहारगृह, या उपहारगृहामध्ये नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते पण ते सुद्धा आज बंद आहे। चौकशी कक्ष आहे, चौकशी करण्यासाठी इथं गर्दी असते पण आज बघू शकता आपण की या चौकशी कक्षामध्ये कोणी नाही। आणि सर्व काही रिकामं दिसत आपल्याला। पुण्याला जाण्यासाठी तिथेही एसटीचे काही कर्मचारी आहेत ते बसलेले दिसत आहे आपल्याला। बाकी सर्व जे बसस्थानक आहे ते रिकामं आहे।